नमस्कार, मी शनायशा, एक दिनमा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा. मोठा कालवा फुटीला, पालिका प्रशासन जबाबदार. पाटबंधारे विभागाचं पालिकेला पत्र. राष्ट्रवादीच्या मोर्चा दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष वैशाली नागवडे यांना धक्काबुक्की. आणि समलैंगिक संबंधाची मागणी करणाऱ्या 24 वर्षात तरुणावर चाकूने वार. आता बातम्या सविस्तराने. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ स्थिती निर्माण झाली असताना राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर केला जात नाही. तसेच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस इंधनाचे भरमसाठ वाढते दर आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मेमोरियल हॉल बसून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. उद्योगपती तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. पिकांना हमीभाव मिळालाच पाहिजे, महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा, अशी घोषणा यावेळी मोर्चेकऱ्यांकडून देण्यात आली आहे. वाढत्या महागाईला शिवसेना भाजप सरकार जबाबदार आहे. ऐन सणासुदीत वीज कपात, प्यायला पाणी नसतानाही दुष्काळ जाहीर केला जात नाही. सरसकट कर्जमाफी दिली नाही. राज्यात 2.5 लाख कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून त्या भरल्या जात नसल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली आहे. लोकांना वीज पाहिजे, कारखानदारांना वीज पाहिजे, नाहीतर कामगार अडचणीत येतील. त्याच्यामुळे भारनियमन जे सरकारच्या नाकारतेपणामुळे सुरू झालेलं आहे, सरकारच्या दुर्लक्षामुळे सुरू झालेलं आहे, ते भारनियमन तातडीनं थांबलं गेलं पाहिजे, ही एक आमची मागणी आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. 4 वर्षात त्यांच्या हिशोबाने 8 कोटी युवकांना, युवतींना नोकऱ्या देशामध्ये मिळायला पाहिजे होत्या, परंतु देशात, राज्यात, आमच्या पुणे शहरात, जिल्ह्यात कुठंही नोकऱ्या मिळत नाही आहेत. त्याच्यामुळे बेरोजगारी हटवण्याच्या करता ताबडतोब जेवढ्या जागा जिथं जिथं रिक्त असतील त्या जागा तातडीनं भरण्याच्या करता सरकारने पावलं उचलली पाहिजेत, ही आमची चौथी मागणी आहे. आणि 5वी मागणी, महागाई कमी झाली पाहिजे. आज गॅस, पेट्रोल, डिझेल सगळे जे काही महागाईंचा आगडोम उसळलेला आहे, त्याच्यामुळं गरिबाला देखील जगणं मुश्किल झालेलं आहे. ह्या आमच्या प्रमुख 5 मागण्या आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत काही काही मुहूर्त आहे का? काय कोणी ज्योतिषाने सांगितलं? जर आज महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस पडला नाही हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहताय, आणि जवळपास हवामान खात्याने सांगितलं की आता परतीचा पाऊस संपला, आता जो येतोय ते कुठंतरी एक वादळ निर्माण झालेलं आहे, कमी दाबाचा पट्टा असला तर थोडासा कुठंतरी पाऊस पडून जातो, परंतु त्याचा तसा फार काही उपयोग नाही आहे. अशी परिस्थिती असताना ताबडतोब सरकारने कुणाच्याही निरोपाची वाट न पाहता दुष्काळ जाहीर केला पाहिजे. आपल्या शेजारचं कर्नाटक राज्य दुष्काळ जाहीर करतं, त्यांनी दुष्काळ जाहीर केला की नाही? सगळीकडं कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्याची एकच वेळ आहे. तुम्हाला माहिती आहे की तिकडं केरळमधनंच असा केरळवरून तमिळनाडू, तमिळनाडून कर्नाटक, गोवा आणि आपला महाराष्ट्र, आणि कर्नाटक आपण लागून असताना तिथल्या मुख्यमंत्र्यांना दुष्काळ जाहीर करण्याच्याबद्दल निश्चितपणे त्या ठिकाणी आकलन होतं, तर आमच्या मुख्यमंत्र्याला का होत नाही, ह्या सरकारला का होत नाही? हे काय करतात, एकमेकावर ढकलत आहेत. केंद्राने यायचं आणि सांगायचं आम्ही निधी कमी पडून देणार नाही, आणि यांनी सांगायचं केंद्राचं पथक आल्याशिवाय आम्ही दुष्काळ जाहीर करू शकत नाही. काही दिवसांपूर्वी मोठा कालवा फुटून अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. हा कालवा फुटायला उंदीर, घूस, खेकडे कारणीभूत असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी मंत्री महाजनांनी केलं होतं. मात्र हा कालवा पुणे महानगरपालिकेच्या विकास कामांमुळे फुटलाय अशा आरोपाचं पत्र पाटबंधारे विभागाकडून पालिकेला पाठवण्यात आले. मात्र हे पत्र सभागृहात लपवण्याचं कारण काय, असा सवाल काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केलाय. मोठा कालवा फुटीला पुणे महानगरपालिका जबाबदार असल्याचं पत्र पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला पाठवण्यात आलंय. मात्र हे पत्र सभागृहातील सदस्यांपासून का लपवण्यात आलंय, तसंच पाटबंधारे विभागाच्या आरोपात किती तथ्य आहे हे सभागृहातील सर्व पदाधिकाऱ्यांना कळायला पाहिजे. मात्र हे पत्र सर्व सदस्यांपासून का लपवण्यात आलंय, असा प्रश्न काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी प्रशासनाला विचारलाय. माननीय महापौर तुम्हाला
राज्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयावर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या हाताला धरून ओढले. ह्या झटपटीत वैशाली नागवडे यांचा हात कोपरापासून निकळल्याचा आरोप त्यांनी केलाय. माझी मागणी काही नाहीये, माझं म्हणणं आहे या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या पोलिसांची भाषा सुधारायला सांगायला पाहिजे. आम्हालाही मान्य आहे त्यांना प्रशासन सांभाळायचं, त्यांना रोज मोर, पण हे करत असताना तर त्यांचं काम त्यांना आहे, मग त्यांनी वैतागून चालेल का? आम्हाला आमचं काम आम्हाला आहे. काय नक्की झालं? काय झालं? काय नक्की झालं? आज राष्ट्रवादी काँग्रेस त्याचं म्हणणं नाही, परंतु असं म्हणतोय की असलं रोज बघतोय. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाकडे समलैंगिक संबंधाची मागणी करणाऱ्या 24 वर्षाच्या तरुणावर चौघांनी चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश कांबळे आणि राठोड व इतर 2 अल्पवयीन मुलांची ओळख होती. रविवारी दुपारी दिनेश याने या चौघांना येरोड्याहून टिळक रोडवरील एका पडक्या इमारतीत आणले. त्याने हॉटेलमधून नाश्ता आणून सर्वांना दिला. त्यानंतर इतर 3 खालच्या मजल्यावर थांबून एकाला वरच्या मजल्यावर नेले. तिथे त्याने त्यांच्याकडे समलैंगिक संबंधाची मागणी केली. त्या अल्पवयीन मुलाने त्यांना नकार दिल्यावर दिनेश याने त्याला चाकूचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. त्याने आरडाओरड केल्याने त्याचा आवाज ऐकून खालच्या मजल्यावरील तिघे धावत वर आले. त्या गडबडीत त्या मुलाने दिनेशच्या हातातील चाकू हिसकावून घेऊन त्याच्यावर सपासप वार केले. या दरम्यान दिनेशने आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्याने पळून जाणाऱ्या चौघांपैकी 3 अटक केली आहे. संबंधित दिनेशवर अनैसर्गिक कृत्य कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळक रोडला त्या सुनसान बिल्डिंगमध्ये जी बिल्डिंग अपडाऊन आहे, तिथं कचरा कुंडी टाईप झालेला आहे, त्या बिल्डिंगमध्ये
दिनेश सुरेश कांबळे नावाच्या इसमानं चार अल्पवयीन मुलांना तिथे घेऊन गेला, त्यांना नाश्ता आणि खायला देतो म्हणून. आणि तिथून त्यांनी एका मजल्यावर नेऊन एका मुलाला सेक्सची मागणी केली आणि तसा थोडाफार प्रकार केला सुद्धा त्यांनी. त्यानंतर पुढची स्टेप मागत असताना त्या मुलाने नकार दिला. त्यावेळेला ह्या जखमीने त्यांना धमकावलं, हे बघ माझ्याकडे चाकू आहे, तू जर मला हा दिलं नाहीस तर मी तुला मारून टाके. आणि त्यातून त्यांची झटापट झाली आणि त्या जखमीकडे जो चाकू होता तोच त्या मुलाने घेऊन त्या जखमीला भोसकलेला. तो भोसकल्याचा आणि आरडाओरडा झाल्याचा सगळा प्रकार लोकांनी ऐकला. तिथे लोक गर्दी जमली होती. आमचा एक कर्मचारी सुद्धा सिव्हिलमध्ये तिथं जात होता. सर्वांनी त्याला तिथं आरोपींना पकडलेलं आहे आणि जखमीला ससूनमध्ये नेलेलं आहे. त्याच्या उपचार चालू आहे. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खेड पोलीस ठाण्याच्या सबजेलमधून दोन आरोपींनी खिडकीचे लोखंडी गज कापून पलायन केलंय, त्यामुळे सबजेलमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ही घटना आज पहाटे 4 सुमारास घडली आहे. आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे आणि आरोपी राहुल देवराम गायकर यांनी 3 महिन्यापूर्वी ट्रक चालकाला लुटले होते. याच प्रकरणात त्यांना दिनांक 16 ऑक्टोबर रोजी खेड पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यांनी आज खेड पोलीस ठाण्याच्या सबजेल खिडकीचे लोखंडी गज तोडून पलायन केले आहे. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या साथीदारांनी जेलच्या बाहेरून मदत केल्याचं बोललं जात आहे. तसेच सबजेलच्या 3 पोलीस कर्मचारी असताना त्यांना गज कापताना आवाज आला नाही का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. या प्रकरणामुळे खेड पोलिसांची धावपळ सुरू झाली असून आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. बिर्डो थॉन सीझन 2 हे पुरुषांना त्यांच्या स्वतःच्या स्वास्थ्याबद्दल विचार करण्यास आणि निरोगी जीवनशैलीचं पालन कसं करता येईल या संदर्भाची जाणीव करून देण्यासाठी बिर्डो थॉन सीझन 2 या उपक्रमाचं पुणे येथे आयोजन करण्यात आलंय. बिर्डोथॉन हा एक उपक्रम आहे ज्यामध्ये 3 प्रकारचे रेस आहेत. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर अशा रेसचा यामध्ये समावेश असणार आहे, जेणेकरून सर्वजण फिटनेसच्या बाबतीत तंदुरुस्त राहतील. पुण्यातील अनेक स्थानिक जिम आणि त्यातील संघटना यांच्या सहकार्याने मिलिंद सोमनची पत्नी अंकिता कोनावार यांच्या नेतृत्वाखाली या 10 संख्येचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर कर्करोगावर 360 डिग्री जागरूकता वाढवण्याचा एक प्रयत्न देखील या माध्यमातून केला जात होता.
The entire idea of doing Beardathon and creating a property like this is that creating awareness about men's health. We want each and every Indian man to be aware of their surroundings and their own health. We as Indian men, what I feel and what we feel is that as a movement, that we don't take care of ourselves. Hum sochte hain ki hum he-man hai, hum superman hai, hum sari mardangi dikhate hain, lekin hum apni takleefon ke bare mein kabhi baat nahi karte. We go through different stuff in our life, but we never ever speak about it. We hardly go to a doctor and see ourselves ki humare andar kya chal raha hai. To agar hum sochte hain ki ek insaan, ek mard, ek machine hai, and this machine is very important to run the family. अगर ये मशीन बंद हो जाएगी तो फैमिली की मशीनरी बंद हो जाती है। आशिया मधील अव्वल खेळाडूंशी दोन हात करून स्वर्ण पदक खेचून आणणं सोपं नव्हतं, मात्र या स्पर्धेसाठी कसून तयारी केली होती, या मेहनतीचं फळ मिळालं अशी भावना एशियन पॅरा गेम्स मध्ये 3 पदके मिळवणारा महाराष्ट्राचा जलतरणपटू सुयश जाधवने व्यक्त केलंय। जकार्ता येथे नुकत्याच झालेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेमध्ये सुयश जाधव यांनी सुवर्ण पदक मिळवून नवा इतिहास रचला आहे। या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच एका भारतीय जलतरणपटूने सुवर्ण पदक मिळवले आहे। त्याच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला नुकतेच सन्मानित करण्यात आले। या यशाने आपल्याला प्रोत्साहन मिळाले असून भविष्यात कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मूळचा सोलापूरचा आणि सध्या पुण्यात राहत असलेल्या सुयशने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। मात्र देशासाठी खेळत असताना शासनाकडून इतर देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत आपल्याला फारच कमी सोयी सुविधा असल्याची खंत यावेळी सुयश जाधव यांनी व्यक्त केली। ऍक्च्युअली मी हे म्हणजे गव्हर्नमेंट आपल्यासाठी करत नाही या दृष्टिकोनातून बोलत नाही, परंतु बाहेरच्या देशांमध्ये आपल्या गव्हर्नमेंटपेक्षा जास्त ॲडव्हान्स्ड काय टेक्नॉलॉजीज आहेत, ते लोक आपल्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स काय करतात याबद्दल सांगायचं झालं तर कॉम्पिटिशनला जर आपण गेलो तर इंडोनेशिया, जपान, मलेशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान यासारख्या, फिलिपिन्स यासारख्या ज्या कंट्रीज आहेत, ते त्यांच्याबरोबर त्यांचा बॉडी मसाजर वेगळा असतो, त्यांचे फिजिओ वेगळे असते, त्यांचे सायकोलॉजिस्ट वेगळे असतात, त्यांचे डॉक्टर्स वेगळे असतात। सो अशा प्रकारचे पूर्ण टीम त्यांची बरोबर असते। इवन एक जरी ॲथलीट असला तरी त्या ॲथलीटसाठी पूर्ण त्यांची टीम बरोबर असते। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ब्रह्म उद्योग 2018 या राष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। या महोत्सवात प्रदर्शन आणि 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे। ब्रह्म उद्योग 2018 या राष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता भोसलेनगर येथील अग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर केंद्रीय उद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे। या महोत्सवात राज्यस्तरीय ब्राह्मण महिला मेळावा, वकील आघाडीचा मेळावा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व इतर संलग्नित संस्थांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन व समाजभूषण पुरस्काराचे वितरण यावेळी होणार आहे, अशी माहिती अखिल उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र जोशी यांनी आयोजित पत्रकार परिषद दिली आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे, जो भारतभर सगळ्यात मोठा ब्राह्मणांचा महासंघ आहे आणि भारतभरामध्ये खूप आघाड्या ब्राह्मणाचे काम करतात, पण महासंघ सगळ्यांना घेऊन जाणारा हा महासंघ आहे आणि या भूमिकेतून दरवर्षी उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी, तसंच महिला आहेत, वकील आहेत, वेगवेगळ्या ब्राह्मणांच्या आणि इतर समाजाच्या पण व्यथा खूप आहेत, तर ब्राह्मण महासंघातर्फे हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात भारतभरात केलं जातं। सगळ्या स्टेटमध्ये 32 आघाड्यांच्या माध्यमातून हे काम केलं जातं। दरवर्षी आम्ही उद्योजकता हा एक खूप महत्त्वाचा पार्ट ठेवला, कारण उद्योग जर वाढले, भारतामध्ये जर उद्योगाला जर प्रोत्साहन मिळालं, नवीन उद्योजक जर तयार झाले आणि एक्झिस्टिंग उद्योजकांची जर खऱ्या अर्थाने भरभराट होऊ शकली, त्यांचा जर प्रोग्रेस होऊ शकला, तर या मार्गाने भारताचा प्रोग्रेस खूप चांगला होऊ शकतो। म्हणून ब्राह्मण महासंघातर्फे दरवर्षी एक मोठा सेमिनार घेतला जातो। यावर्षी हा सेमिनार 25 ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यान ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडवर आपण आयोजित केलं आहे। ब्रह्मोद्योग 2018 असं याचं नाव आहे। अवयवदानातून अनेकांना जीवनदान मिळू शकतं, आयुर्मान वाढू शकतं, म्हणूनच अवयवदानाविषयी प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने प्रमोद महाजन यांनी भारत भ्रमंती केली आहे। शनिवारवाडा येथून महाजन यांनी प्रवासाला सुरुवात केली आहे। एकूण 18 राज्यात फिरून ते अवयवदानाविषयी जनजागृती करणार आहेत। एड्स विषयी जनजागृती असो की नातीच्या जन्माचे स्वागत म्हणून निराधार महिलांना स्वखर्चाने साड्याचे वाटप असो, 67 वर्षीय महाजन नेहमी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने कार्यरत असतात। रिबर्थ फाउंडेशनने महाजन यांची दुचाकी मोहीम आयोजली आहे। मोहन फाउंडेशन, जीवन सार्थकी, रोटोसोटो, डोनेट लाईफ, मायलेज मर्चर्स या स्वयंसेवी संस्थांनी देखील या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे। महाराष्ट्र, बॉम्बे, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल, बिहार, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, परत केरळा, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश अशा संपूर्ण राज्यातून मी
नाही, माझी त्या रिवर्थ संस्थेने माझी जेवणाची, राहण्याची, आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन त्यांनी माझे जसं जसं मी पुढं जाईल तसं त्यांनी पुढं माझी अगोदर व्यवस्था केलेली असते. आणखीन ते तिथे लोक येऊन मला पिकअप करते. आणखीन माझी त्यांच्यावर म्हणजे माझी काळजी घेणारी रिवर्थ संस्था आहे. वाढत्या उन्हामुळे फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झालाय. गेल्या काही महिन्यांपासून गोलटेकडीतील घाऊक फळभाजी बाजारात आवक कमी होतीये. छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी राज्य तसेच परराज्यातून मिळून 150 ते 160 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. कर्नाटक आणि गुजरात येथून मिळून 4 ते 5 ट्रक कोबी, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात मिळून 15 ते 16 टेम्पो हिरवी मिरची, बंगळुरूतून 1 टेम्पो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत मिळून 3 ते 4 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण 5 ते 5,500 गुणे अशी आवक झाली आहे. गुन्हेगारावर करडी नजर ठेवून गुन्हेगाराच्या मुसक्यावळणं आता पोलीस विभागाला आणखीन सोपं झालंय. नो युअर क्रिमिनल ॲपच्या माध्यमातून पुणे पोलीस आता शहरातील जवळपास 1,000 अट्टल गुन्हेगारांवर करडी नजर ठेवत आहेत. शहरातील अट्टल गुन्हेगाराच्या हालचालींवर बारीक नजर ठेवता यावी म्हणून पुणे पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर नो युअर क्रिमिनल हा ॲप गुगल मॅप अंतर्गत विकसित केला आहे. ह्या ॲपच्या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांची कुंडली पोलिसांना अगदी काही क्षणात मिळत आहे. ह्यामध्ये अट्टल गुन्हेगारांचं नाव, पत्ता, फोटो, संपर्क क्रमांक, वाहन क्रमांकासह पत्ते गुगल मॅपवर एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे या लिंकच्या माध्यमातून पोलिसांना गुन्हेगाराचे घर गाठून त्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवणं शक्य झालं आहे. माहिती ठेवणं आणि त्याची घरांची माहिती ठेवणं, त्याची ओळख ठेवणं, त्याचे चेहरे पट्टी लक्षात ठेवणं, ह्या गोष्टी सर्व्हेलन्स नावाचं एक स्पेशलाइज्ड डिपार्टमेंट आमच्याकडे काम करते. परंतु व्हायचं काय की त्या विशिष्ट माणसाला, सर्व्हेलन्सच्या कर्मचाऱ्याला जर आम्ही घेऊन गेलो नाही तर आम्हाला गुन्हेगार ओळखणं, त्याचे घर शोधणं सुद्धा कठीण व्हायचं. मग यावरती एक उपाय म्हणून आम्ही ह्या KYC प्रोग्रामची सुरुवात केली. यामध्ये जेव्हा आम्ही राऊंडअप करण्यासाठी लोकांना जायचो किंवा रात्री बेरात्री त्यांना शोधायला जायचो त्यावेळी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही सर्वच्या सर्व पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांची माहिती जमा केली आणि त्यांच्या घरांचे लोकेशन आम्ही जिओ टॅगिंग केली. जिओ टॅगिंग केल्याच्या नंतर त्याच जिओ टॅग केलेल्या ठिकाणी आम्ही त्या गुन्हेगाराची माहिती भरली. महत्वाचं म्हणजे त्याचं नाव, पत्ता, त्याचा मोबाईल नंबर, त्याच्या नातेवाईकांपैकी जवळ कोण राहते याबद्दलची इन्फॉर्मेशन, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आयडेंटिफिकेशन मार्क्स, जसे की त्याच्याकडे समजा एखादं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर त्याबाबतची माहिती, तर तो एखादा व्हेइकल वापरत असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्याचा नंबर आम्ही ह्या इन्फॉर्मेशनमध्ये टाकला. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ रियाज नदाप यांच्या मदतीने नो युअर क्रिमिनल ॲप विकसित केलं आहे. गुन्हेगार दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करत आहेत. त्यामुळे पोलीस खातं देखील नो युअर क्रिमिनल ह्या ॲपच्या माध्यमातून आणखी अद्ययावत झालं आहे. मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंचवड पोलिसांनी चोरांच्या मुसक्यावळल्यात. मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला असून 1 नाही 2 नाही तब्बल 110 मोबाईल आरोपींकडनं जप्त केले आहेत. महागडे मोबाईल चोरून बाजारात कमी किमतीत विकायचे आणि पैसे कमवायचे या उद्देशाने चोरी करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 12,12,000 रुपयाचे एकूण 111 मोबाईल आणि 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. लखन अवधू शर्मा, लहू अंकुश भिसे दोघेही राहणार दळवीनगर झोपडपट्टी पिंपरी चिंचवड येथून पोलिसांनी यांना अटक केली आहे. हे दोघेही या संदर्भातील मुख्य आरोपी आहेत. एक कंप्लेनंट बिजलीनगर रस्त्यावरती जात होते, मोबाईलवरती बोलताना मग मोबाईल स्नॅचिंगचा कोणी प्रयत्न केला पण प्रयत्न करणारे मंडळी मोटरसायकलवरती होता त्याच्याबरोबर साथी आणि मग यांनी थोडा संघर्ष केला आणि त्याच्या इयरफोनचं जे कॉर्ड आहे त्यामुळं इकडे तिकडे झालं म्हणून मोटरसायकल तिथं पडून गेला. गेल्यानंतर पोलीस टीमला कॉल आला. पोलीस टीम त्वरित पोचली, ते 5-6 मिनिटांनी पोचल्यानंतर ते मोटरसायकलच्या माहिती काढून आरोपीचे शोध काढलं आणि आरोपी तो लगेच भेटला नाही आहे. मग ते पडून गेलं होतं त्याच्या घरातून. त्याच्या 1-2 दिवसांनी सगळं टीम माहिती काढून ते साथीदार सगळ्यांना नंतर 1-2-3 दिवसांनी अटक केली. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा. मोठा कालवा फुटीला पालिका प्रशासन जबाबदार. पाटबंधारे विभागाचं पालिकेला पत्र. राष्ट्रवादीच्या मोर्चा दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष वैशाली नागवडे यांना धक्काबुक्की. आणि समलैंगिक संबंधाची मागणी करणाऱ्या 24 वर्षात तरुणावर चाकूने वार. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.